छान अशी आमची पंगत बसलेली आहे. आता मस्त असा जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि इकडे नवरदेव आहेत, नवीन नवरदेव, त्यांची आज स्पॉन्सरशिप होती आमच्या पार्टीसाठी. तर छान वाटतंय. सगळ्यांकडून आभार बरं का नवरदेव, सगळ्यांकडून आभार म्हटलं. अशाच पार्ट्या देत राहा. लग्नाअगोदर पार्टी दिले, लग्नानंतर सुद्धा अशाच पार्ट्या येऊ देत. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहिला पाहिजे. तर मी आज माझ्या गावी आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवडी माझं गाव आहे. मी गावी या कारणासाठी आलेलो, माझा भाऊ गंगा आहे, तर त्याचं ते चहापाण्याचा प्रोग्राम होता, तर तो काल झालेला आहे. आणि आज आहे ना मंडळी एक स्पॉन्सरशिप पार्टी म्हणू शकतो किंवा लग्न ठरलं आहे, तर त्यासाठी गंगा एक छोटीशी पार्टी देतो आहे. तर सर्व मुलं आम्ही आत्ता जातो आहे, आष्टची बाव आहे आमच्या इथून जवळच, तर तिकडे जाऊन चिकनची पार्टी करायची आहे. तर गावच्या ठिकाणी आहे ना, अशा पार्ट्या करायला खूप मजा येते. तर त्यातलीच आजची एक पार्टी असणार आहे गावच्या मुलांसोबत. तर चला मंडळी, आत्ता आपण आष्टाच्या बावीवर जाऊया आणि मग पार्टीची आहे ती मजा घेऊया. पार्टीकडे आपण जातो आहे. पार्टीकडे जाताना आहे ना, विनायकने एक मस्त असा भाजीचा मळा तयार केला आहे. काय काय आहे? लाल माठ ना रे? लाल माठ, मेथी, मुलाय, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो आहेत आणि मखमली आहेत. मखमली पण केले आहेत बघा. तिकडे रताळीचा वंडा पण आहे. त्या साईडला पण भाजी आहे. ही कोणती भाजी आहे? ही पण ही लाल माठच आहे. पण हिरवा माठ असेल कदाचित. मस्त टोमॅटोची झाड पण आले छोटी छोटी. हा इकडे टोमॅटोची झाड आहेत बघा. मस्त असा छोटासाच मळा आहे पण मस्त आहे. सकाळ संध्याकाळ पाणी टाकावं लागत असेल ना रे? दोन टाइम शेंगा पण लागले तिकडं. शेंगा पण लागल्यात. हे बोलतात ना मेहनत गावची. टोमॅटो पण एक लागला आहे, एकच लागला. हा टोमॅटो बघा, म्हणजे आता मेहनतीचं फळ यायला चालू झालंय. इकडे हा बघा छोटासा टमाटर आहे. हा बघा एकच लागलाय, बाकीचे इकडे फुलं भरपूर आलेत तर लागतील. आणि हे नवीन टेक्निक वापरले हे कसं करायचं जरा दाखवतोस? चालू आहे का? आता पाणी हे नवीन टेक्निक बघताय, म्हणजे जास्त पाणी काही लागत नाही या टेक्निकने. आहे ना कमी पाण्यामध्ये तुम्ही आहे ना जास्त मळ्याला पाणी पुरवू शकता. असे म्हणजे टॅलेंट आहे ना गावोगावी लपलेलं आहे, पण ते लोकांपर्यंत असं पोचलं पाहिजे काहीतरी. तर एका ह्याच्यामध्ये आय थिंक होत असेल ना सर्व मळायला. बघता इकडे मस्त असा होऊन जात आहे ना. तर एक माझ्या मते 7-8 लिटरचा असेल तो टँक. 7-8 लिटरच्या टँकमध्ये बघा पूर्ण या मळ्याला पाणी होत आहे. अशा या टेक्निक वापरलेल्या आहेत आणि फुलं पण मस्त आलेत बघा. ही लाल मखमळ आहे, आम्ही मखमळ बोलतो. आय थिंक झेंडूची फुलं पण बोलतात याला गावच्या ठिकाणी. आम्ही याला मखमल बोलतो. मला वाटतं 8 दिवसामध्ये वांगी पण लागतील. वांगी पण लागायला आलेत म्हणजे मला आता बऱ्यापैकी छान असं तयार झालाय. भाजी पण बघताय आता ही थोड्या दिवसात भाजी पण तयार होईल. खाल्ली दोन ह्याच्यातील जे मोठे मोठे झालेले ते झाले काढलेली का? मेथीची पण खाल्ली आम्ही. मेथीची पण झाले. मुळा पण, मुळा थोडा दिवस अजून ठेवतील, नंतर मुळा आतमध्ये धरला पाहिजे. तर चला मंडळी, छान असा मळा पाहायला मिळालाय. विनायकची मेहनत माझी नाही तर पप्पांची जास्त. पप्पांची हा मेहनत सोबत असतोच ना तू पण. पप्पानी हे दोघांची मेहनत आहे. तर चला आता पुढे पार्टीकडे जाऊया आपण. खूप दिवसाने पार्टी होते आज. ही आमची आष्टाची बाव आहे आणि आष्टाच्या बावीची वरच्या साईडलाच आहे ना. इकडे आज जेवण बनवण्याचा प्लॅन चालू आहे. निसर्गाच्या सान्निध्यामधलं परत एक वनभोजन आहे. आणि इकडे बघताय पहिले आपल्याला या मलकंड्या बोलतो आम्ही, काही काही लोक याला चोंडा बोलतात. त्या चोंड्यामध्ये पहिली साफसफाई चालू आहे. इकडे सर्वजण मेहनत घेत आहेत बघा. आणि या साईडला आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि इकडे जेवायला बसायचं आहे. तर सकाळचे 10 वाजलेत, तर दुपारी ऊन कुठे असेल त्याच्यावरती आपल्याला जेवायचं आहे. कदाचित इथे जेवू किंवा विहिरीच्या इथे किंवा वरच्या साईडलासुद्धा जेवायला जावं लागेल, कारण सावली असेल तिथे आपल्याला जेवायला जायचं आहे. आणि इथे झाडं बघताय भरपूर आहेत, पण आपण आता जिथे उभे आहोत तिथे त्या चोंड्यामध्ये झाडं काहीच नाही आहेत, त्यामुळे नंतर ते डिसाईड करू आपण. पहिले इकडे साफसफाई करूया, नंतर मग
जेवण बनवायला सुरुवात करूया। वरच्या साइडला साफसफाई चालू आहे कारण आपल्याला चूल बनवायची आहे आणि तिकडे जेवण करायचं आहे। आणि इकडे आहे ना बारकू आणि रोशन, हे दोघ जण आहेत ना, लेवण लावतात कारण घरातून जी टोपा आणतो ना त्याला लेवण लावणं खूप गरजेचं असतं, कारण लेवण लावल्याने टोप कसे काळे पडत नाहीत आणि नंतर ॲक्च्युली घासायला सुद्धा बरं पडतं। तर इकडे छानच छान प्रकारे घरातूनच भुरी घेऊन आले त्यामुळे मातीचा वापर नाही करत आहेत, घरची जी चुलीतमधली जी भुरी असते ना राख बोलतो आपण त्याला, त्या राखेचा वापर करून इकडे लेवण घेतली जाते। टोप नवीन वाटतोय रे, तुझ्या घरचं आहे? तर आज आपल्याला टोपाला स्पॉन्सरशिप बारकूने दिले, बारकूगडचा एक टोप आहे एक गंगेगडचा आहे, असे दोन टोप आहेत, एकामध्ये चिकन करायचं आपल्याला एकामध्ये राईस करायचं आहे। सुकी मार द्यावर आता। आणि ही आहे आष्टाची बाव, पाण्याची पातळी थोडी खाली गेली कारण आता जानेवारीचा महिना आहे, पण ही आता मे महिन्यापर्यंत एवढीच पातळी राहील त्यामुळे या पाण्याचा वापर आहे ना पिण्यासाठीसुद्धा आम्ही करतोच आणि खूप यावर डिपेंड असतो कारण नळाचं पाणी आहे घरपट गावोगावी, पण कधी चुकून काही प्रॉब्लेम झालाच तर या पाण्यावरतीसुद्धा आपल्याला डिपेंड राहावं लागतं। तर त्यासाठी आष्टाची बाव आहे, गावामध्ये अशा विहिरी खूप साऱ्या आहेत त्यातलीच ही एक आष्टाची बाव, आणि याला काढणं बोलतो आम्ही कारण आमच्या साईडला ते रहाड बोलतात ते वापरत नाहीत, असा काढण्याचा वापर जास्त करतो। चल इकडे कांदे सोलायचं काम चालू आहे एकदम जोरामध्ये, पाच पाच जणं कांदे सोलत आहेत आणि रोहित कापतो आहे, आणि इकडे चूल पेटवण्याचं सुद्धा काम चालू आहे। लाकडं आणलेली आहेत आम्ही इकडे, जी कावळट्यामध्ये ही लाकडं मिळाली आहेत ती घेऊन आला आहे, विनायक गेलेला बबलू गेला होता, आणि आग थोडी पेटवायला मागत जाते कारण गवत पण आहे ना अजून ओला आहे सुकलेलं नाही आहे, हेच मार्च किंवा एप्रिलची गोष्ट असते ना तर हे सर्व आहे ना सुकं सुकं दिसेल तुम्हाला। आणि या साईडला इकडे कोंबडी कापण्याचं काम चालू आहे, संतोष आणि पिकू त्यांनी ते एकदम कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलं आहे आणि धडा घेऊ कोंबडी पट्टू, तर तिकडे एक कोंबडी साफ करायचं सुद्धा काम चालू आहे। लेवण दिलेलं टोप सुकतो आहे तिकडे, इकडे भाताची तयारीसुद्धा झालेली आहे, तर थोड्या वेळात सर्व आपल्याला जेवण करायचं आहे आणि मस्त असं नंतर दुपारचं जेवण आपलं आज जंगलामध्ये होणार आहे। जंगलामध्ये म्हणजे आम्ही घरापासून जवळच आहोत पण एक वनभोजन टाईपचा आपल्याला अनुभव आज परत घेता येणार आहे। आणि इकडे विनायक बघा लाकडं तोडतो आहे, कुठेतरी चिवा भेटला आहे त्याला, चिवा म्हणजे बांबू, तर तो जुना बांबू आहे तर त्याला तोडतो आहे, बारीक बारीक करून घेतो आहे जेणेकरून ते लाकडं आहेत ना आपल्याला चुली लावायला बरे पडतील। आणि इकडे होळी लावतात ना तशा टाईपचे एक चूल पेटवण्याचं काम करतो आहे, एकदा चूल पेटली ना की पुढे काय प्रॉब्लेम नसणार आहे, पण एकदा पेट धरेपर्यंत थोडंसं आहे मेहनत घ्यावी लागेल। आणि इकडे बघताय कोंबडी कापण्यामध्ये पारंगत झालेले आमचे पिकू भाऊ, हे नेहमी कोंबडी कापताना आहे ना पुढे असतात, आणि आज चिकन कापण्यासाठी आहे ना पिकूला मस्त अशी सोबत देतोय संतोष पण, तर संतोषसुद्धा छान चिकन कापण्यामध्ये तो पारंगत आहेच, पण पिकू नेहमी आपल्या पाठीत असतो, संतोष कमी असतो पण यावेळी संतोषसुद्धा आहे। आणि इकडे बघताय आजच्या पार्टीचे स्पॉन्सर गंगा गडशी, आपले गंगा भाऊ यांचं लग्न ठरलेलं आहे, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते आपल्या चहा पाणीचा प्रोग्राम झालेला, तर त्यांच्याकडून आज आम्हाला पार्टी मिळते। इकडे सर्व मुलं एकदम उत्साहित आहेत कारण गावाला आम्ही वनभोजन करतो ना तेव्हा खूप मजा येते, तर गंगाभाऊ तुमचे खूप खूप आभार आणि एवढी पार्टी आम्हाला देताय तुम्ही, तर खूप छान वाटत आहे। नाही म्हटलं आपलं आपण या ज्या मुलांसोबत वाढलो या खेळलो त्यांना बोललो एक
बॅचलर पार्टी देऊन टाकूया, लग्नानंतर पुन्हा असं करता येईल नाही करता येईल ते काय माहिती नाही. लग्नाचं लाडू बोलतात खावाच लागतो, तसा खावा लागतोय, खाल्ल्यानंतर माहिती नाही त्याचे परिणाम काय आहेत. बरोबर, पण त्याच्या अगोदर म्हटलं एक दिवस एन्जॉय करूया, आपलेच पोरं आहेत आपल्यासोबत एन्जॉय करूया, एकदम मस्त आपला एक बॅचलर दिवस काढूया तुमच्यासोबत. राईट, तर गंगाभाऊंचं पण आता आगमन झालं आहे, डायरेक्ट ते काढणंच घेऊन आलेत विहिरीत वाटतं, इकडे गेलेले पाणी भरत होते मुलं तिकडे, ते विहिरीच्या इथून पाणी घेऊनच डायरेक्टली आलेत. तर इकडे आपले आता तयारी चालू आहे, चिकन कापण्याचं काम चालू आहे, तिकडे भात पण चढवलं आहे चुलीवरती. काय टाकतोय? कडा मसाला. तर आपल्याकडे भात बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे, पहिल्यांदा गरम पाणी करतात, त्याच्यामध्ये खडा मसाला टाकतात, नंतर काय करायचं असतं? पाणी पण टाकलेलं. नंतर काय करतात रे? पाणी तापल्यावर त्याच्यात टाकायचं आणि ते मग पाणी काय काढून टाकायचं असतं ना परत. घरातून त्याच्या आईनं टोमॅटो कोथिंबीर मिरची दिली, वा अद्रक पण दिलंय, म्हणजे गंग्याकडून आहेच आपल्या स्पॉन्सरशिप चिकनची वगैरे, आणि आईने पण काहीतरी आपल्याला स्पॉन्सर केलंय, छान वाटतंय. आणि आपल्या आज पार्टीमध्ये आहे ना एक एकदम छोटासा आहे नन्ना मुन्ना आहे आपल्याकडे, बटर बोलतो आम्ही त्याला, तर प्रचित नाव आहे त्याचं. बटर कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना, पोरांसोबत एन्जॉय करतो ना सर्व पार्ट्या. हां, तर हा नेहमी असतो आपल्यासोबत, तर एकदम छोटासा आहे बघा, एकदम लाजत असतो, कॅमेरा बघितला ना की एकदम पळत असतो, तर आज म्हटलं त्याला दाखवावाच. आणि इकडे आता भाताची तयारी झाली आहे, चिकन कापून झालं ना की नंतर आपण चिकन बनवायला पण सुरुवात करूया. कस टाक रे बाबा ते पलीत पलीत नाही घे रे, उरलेलं पलीतन टाक. हां त्याच्यान टाकते बटर, लाकडं नाही खात रे, लाकडं कमी पडतंय, पाण्यात कडणे आलं पाहिजे तसं कडणे आलं, अजून लाकडं ओले ओली नाही रे, अजून त्याला हे नाही झालंय पाहिजे तशी लाकडं नाही. इकडे बघता इकडे भात घातलाय, आणि इकडे हे सर्व पब्लिक आहे ना कलेजी घेऊन भाजते, म्हणजे कलेजी भाजून खायची की मजा काय वेगळीच असते. हे बघा इकडे कलेजी आहे ना, ऍक्च्युली त्याला सळी पाहिजे होती सळीमध्ये पकडायला, पण इकडे काठीचा वापर करूनच भाजली जाते. आणि इकडे विनायक एकटाच टोमॅटो कापतोय, होतील ना कापून? झाले टोमॅटो कमीच होते तर तो एकटाच कापतोय, ज्ञानचा अजून काही चिकन कापून होत नाही आहे, हे दोघं जण मगापासून बसले चिकन कापत, तर बारीक करायचं काम चालू आहे, बाकी कापून तर झालेलंच आहे. लसूण कुठे आहे? अद्रक वगैरे आहे माझ्याकडे, थोडीच देऊया. पनीर पनीर अजून आणू काय काट्याचा उग लागणार ना लगे कोयती देव. अरे बटर म्हणतोय आपला प्लॅन लवकरच समाप्त होणार आहे. साडेबारा पण जेवण रेडी, एक एक सीटला आपण घरी पेस्ट आण पेस्ट आण. अद्रक टाकलं काय? माती
अदरक पेस्ट काय टाकतोय दोन पॉकेट मैगी मसाला है का रे मैगी मसाला पण टाकून दे अरे सगळी नको चार दोनच टाका कढी पत्ता नाही का रे कढीपत्ता पूर्ण काय झाडत आणलं काय रे बस इकडे बघू असं भेटा आता नाही लागणार दूर तुला मॅगी मसाला क्या बात दोनच टाक रे बाबा काय मॅगी मसाला चारी पण चाय टाकतो अरे लई चव लागेल मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून मॅगी मसाल्याच्या नंतर ना अगोदर टाकायला पाहिजे जेवटात बघायचा असते किंवा घरात बनवत बनवत घरी ना सगळं माहिती सगळं कांदा किती टाक टोमॅटो टोमॅटो काय टेन्शनच नाही गरजच नाही बॅचलर पार्टी म्हणजे एकदम त्यानं असं मनापासून देण्याचा विचार केलाय सगळं तोच करणार आहे पाणी ना टाकली दोन मसाला टाका दोन एव्हरेस्ट पण टाकून द्यायचं टाक तू असं केलं तर दोन्ही एकदम टाकणार आहे स्किलफुल माणूस आहे तरी तू ठुसठूस एकदम स्किल भरल्यात त्याच्यामध्ये जागा कुठं बघायला जेवायची जेवायची जागा इथं ऊन येईल काय बघूया मग तिखट मसाला रडतोस का तू आनंद होतोय म्हणजे आनंद असू आनंद अशी माझे ते नाकात लोक येतो थाली पकडायला लागेल कोणी थाली पकडू का प्लेट मारायला लागेल ना आनंद असू काय तर जोरात कशाला आपली निजा होता माझ्या डोक्यावर बटर मारून टॉपात चरका लागेल बघ तर मंडळी आपला भात तयार झाला आहे चिकन पण तयार झालेला आहे तर आता आपल्याला आहे ना वरती इथे आपलं जेवण तयार केलं होतं आणि इकडे खालच्या मलकंडी मध्ये आहे ना ते जेवायचं आहे कारण इथे या वरच्या इथे काय जागा होणार नाही बारकूचा चमचा हा बारकूचा चमचा आहे बारकूचा चमचा आहे तो तर इकडे आपल्याला तर जेवणाची व्यवस्था करायची आहे लाव काय आपल्या पाना हो लाव तो फेकून दे छान अशी आमची पंगत बसलेली आहे आता मस्त असा जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि इकडे नवरदेव आहेत नवीन नवरदेव
त्यांची आज स्पॉन्सरशिप होती आमच्या पार्टीसाठी, तर छान वाटतंय. सगळ्यांकडून आभार बरं का नवरदेव, सगळ्यांकडून आभार म्हटलं. अशाच पार्ट्या देत राहा, लग्ना अगोदर पार्टी दिले, लग्नानंतर सुद्धा अशाच पार्ट्या येऊ देत अशी आम्ही अपेक्षा करतो. बरोबर दस ना हे मला पाहिजे. निंबाला रस नाही, कुठून निंबू आणली? जयेंद्रच्या घराच्या पाठीचे आणले, तयार झाले नसतील अजून चांगले. आता इकडे मस्त असं जेवण वाढण्याचं काम चालू आहे. जयेंद्र भात वाढतोय, विनायक आहे तो कांदा वाढतोय सर्वांना, आणि निंबूची कमी आहे वाटतं. निंबू एक दोनच आहेत, ते ज्यांना ज्यांना पाहिजेत ते निंबू घेतील, बाकीच्यांना चिकन आणि भात आणि कांदा भरपूर आहे, तर तो सर्वांना मिळणार आहे. नाही मानायला लागत काप ना, सर्वांना देऊन टाक एक एक पीस. या पाठीमागे ज्या पेपर प्लेट बघताय ना तुम्ही, तर त्या सर्वजण आम्ही खाऊन झाल्यानंतर आहे ना एका ठिकाणी जमा करणार आहे आणि त्या घरी घेऊन जाणार आहे. कारण आपण कुठे पण निसर्गात आल्यानंतर आहे ना, अशा या प्लेट्स वगैरे आहे कचरा वगैरे करण्यात काही अर्थ नाही आहे, त्यामुळे घरी जाऊन मग त्याला कचऱ्यात टाकायचं आहे. तर कुठे तुम्ही पण जाल ना बाहेर जंगलामध्ये कुठे फिरायला वगैरे, तर कचरा कृपया निसर्गात टाकू नका. कचराकुंडी असेल तिथे टाका, किंवा घरी आणा आणि घरी आपल्या कचराकुंडीत टाका, जेणेकरून जे निसर्गाचं जे रूप आहे ना, चांगलं रूप आहे जे जसंच्या तसं राहील. तर आता भात वाढून झालाय बऱ्यापैकी सर्वांना, आणि इकडे आता चिकन वाढायचं काम करतोय संतोष. ॲक्च्युली चिकन वाढणं ही सुद्धा एक कला आहे, कारण प्रत्येकाला चिकन वाढायला जमत नाही पंक्तीमध्ये, पण असे अनुभवी जर लोक आपल्यासोबत असतील ना तर सर्व कामं एकदम पटापट होतात. तर बघताय आता सर्वांची ताटं मस्त अशी भरलेली आहेत भाताने आणि चिकनने, चिकनचा रस्सासुद्धा मस्त झाला आहे. तर आता जेवायला सुरुवात करूया ना. हो सर्वांनी जेवायला या मंडळी. समोर मंडळी घंटा जंगल आहे, इकडे ही आमची आष्टाची बाव आहे, आणि या साईडला बघताय ही आमची बसलेली पंगत. छान असं वनभोजन आमचं खूप दिवसानंतर परत एकदा वनभोजन होत आहे, आणि हे सर्व शक्य झालंय आमचे गंगा भाऊ यांच्यामुळं. तर गंगारामचे परत एकदा आभार, आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. कारण आता लग्नाची पहिली स्टेप काल पार पडले बघणीचा कार्यक्रम, त्यामुळं आताच आम्ही शुभेच्छा देतोय. आता आयुष्य सुरू झालंच तुझं, दुसरं आयुष्य चालूच झालंय. हा नंतर दुसरी पार्टी परत आहे लग्नानंतरची, हा तर तेव्हा ती होणारच आहे. लग्नानंतर एक पार्टी म्हणजे गांग्याला पूर्ण लुटायचा प्लॅन चालू आहे इकडे. वस्तीला त्याच्याकडेच असणार आम्ही, आदल्या दिवशी येणार ते लग्न एकदम काय बोलतात ना ते 5 माघारी 10 माघारी पण आम्ही तिथेच राहणार आहे. धन्यवाद, थँक्यू. तर मंडळी आता आम्ही सर्व जेवायला बसतोय, तर तुम्ही पण जेवायला या. आणि अशा पार्ट्या ऍक्च्युली कधी गावच्या साईडला वगैरे तुम्हाला अनुभवायला मिळाली ना, तर नक्कीच अशा पार्ट्या एन्जॉय करा. कारण आपण धकाधकीच्या जीवनात आहे ना, खूप काही करत असतो, खूप काही धावपळ करत असतो, इकडे जात असतो तिकडे जात असतो, पण कधीतरी असे हे सुखाचे क्षण असतात ना, ते नक्कीच अनुभवा. जर तुमचा गाव असेल तर तुमच्या गावी असा एन्जॉय करा, किंवा कोणाच्या गावी कधी गेलात तर नक्की. आपण फिरत तर असतोच, पण फिरताना किंवा कुठे गेलात निसर्गामध्ये आहे ना असा एखादा अनुभव तरी नक्कीच घ्या. कारण वनभोजन म्हटलं ना तर ते काय वेगळाच अनुभव असतो, आणि जेवण आहे ना अप्रतिम बनतं. का माहिती नाही, जंगलामध्ये तुम्ही काही बनवा, मी म्हणत नाही चिकनच बनवा, डाळभात साधा बनवलात आणि जरी खाल्लात ना तरीसुद्धा ते छानच लागतं. तर म्हणजे आता आमची पंगत बसलेली आहे, तर आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्ही सर्वांनी पण जेवायला या, आणि तुमचा काय असा अनुभव असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हे आपला ताट सुद्धा सजलेला आहे, तर आपण पण आता जेवायला बसूया. आता सर्वांचं जेवण झालंय, आणि इकडे आहे ना टोप पण आता धुवावी लागतील, कारण टोप आहेत ना मस्त चकाचक करून घरी गेली पाहिजेत, तर त्याला लेवण दिलेली असते त्यामुळे एवढं काय धुवायला त्रास होत नाही आहे. आता टोप धुवायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला घरी जायचं आहे.
तर मंडळी इकडे बघताय हे करवंद आपण खातो ना ते करवंदीचं झाड आहे आणि या झाडाच्या पानापासून आहे ना छान असं एक पेपाट बनतं तुम्हाला मी दाखवतो थांबा. हे त्याचं पान आहे करवंदीच्या झाडाचं पान आहे आणि त्याचा त्याला आहे ना असं गोळ करून घ्यायचं असं राऊंड राऊंड करायचं. झूम करून दाखवतो नाही राहू दे. आणि एकाच असं हे रोल बनतो जे सिगरेट टाईपचं हे बनतं बघा त्याला एका साईडून असं दाबायचं आणि नंतर मग असं वाजवायचं. तर मजा येते लहानपणी आम्ही खूप मजा केलेली. आत्ताची मुलं एवढं काही एन्जॉय घेत नाही पण जंगलात गेल्यानंतर हा एक मोठा टाइमपास आहे. कधी गेलात ना करवंदीचं असं पान भेटलं तर नक्की असं पेपाट बनवा आणि असं वाजवा. सर्वजण बघा घरी जात आहेत पाठीमागे आम्ही थोडेफार आहोत अजून. तर आजची गंगारामची बॅचलर पार्टी होती. लग्न अगोदर खूप सारे एन्जॉय आमच्यासोबत केलेली आहे. लग्नानंतर पण अशीच करेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि लग्नासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. लग्न मेमध्ये असणार आहे खूप टाईम आहे पण आता त्याचा बघणीचा कार्यक्रम झाला आहे आणि छान अशी पार्टी पण झाली आहे. कशी वाटली पार्टी? मस्त मजा आली ना? खूप मजा आली. खूप मजा आली. इकडे बघा कांडा पण आहे. कांडा कोणाचं आहे? विनायक. अच्छा तर कांडा पण आहे. तर म्हणजे आता मी घरी जातोय पार्टीची सांगता झालेली आहे. तर असं आहे आमचं एक छोटंसं वनभोजन होतं. तर हे वनभोजन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. तुमच्या काय आठवणी असतील अशा जंगलामध्ये जाऊन कधी वनभोजन केलेल्याच्या त्या मला नक्की सांगा. आता म्हटलं मी घरी जातोय तर हा व्हिडिओ इथे थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर ते लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.